कार्तिक एकादशीची महापूजा फडणवीसांच्या हस्ते होणार आहे। पंढरपुरात मराठा समाजाचं आंदोलन आता मागे घेतल्याची माहिती समोर येते आहे। शासकीय महापूजेचा मार्ग यामुळे मोकळा झालेला आहे। तर कार्तिकीच्या शासकीय महापूजेसाठी कोणते उपमुख्यमंत्री येणार हा पेच मंदिर संस्थानसमोर आधी होता आणि त्यानंतर मराठा समाजाकडून दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करू नये अशी मागणी करण्यात आलेली होती। त्यामध्ये आता कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती समोर येते आहे, कारण फडणवीसांच्या हस्ते ही महापूजा होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिराज उबाळे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत। अभिराज, काय सांगाल, कार्तिक एकादशीच्या शासकीय महापूजेचा मार्ग अखेर मोकळा झाल्याचं दिसतंय का अपडेट्स? नक्कीच फरा, मराठा समाजाची आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची दोन वेळा बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाने ज्या पाच मागण्या केल्या होत्या, ज्या लोकशाही मराठीने पहिल्यांदा दाखवल्या होत्या, त्या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा झाला आहे। 2018 साली आरक्षणाच्या प्रश्नावरूनच मराठा समाजाने आषाढी यात्रेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांना रोखलं होतं। आता मात्र कुठंतरी प्रशासनाने चांगला तोडगा काढला, चांगली चर्चा केली, त्यातून सकारात्मक बाब पुढे आलेली आहे आणि त्यामुळे ही जी परंपरा होती ती परंपरा पुढे चालत राहणार आहे। आता मराठा समाजाने मराठा भवनसाठी जी जागा मागितली होती त्या जागेच्या पाहणीसाठी पंढरपूरच्या प्रांताधिकाऱ्यांचं एक पथक मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला घेऊन पाहण्यासाठी गेलेलं आहे। तो देखील प्रश्न मार्गी लागलेला आहे आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की जे मराठा समाजाचं शिष्टमंडळ आहे त्या शिष्टमंडळाला ते उद्या किंवा कदाचित परवा दिवशी अर्धा तास भेट देणार आहेत आणि त्या त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांच्या काही इतर मागण्या आहेत त्या देखील सोडवण्याचं आश्वासन त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिलेलं आहे। त्यामुळे कार्तिकी यात्रेवर कुठंतरी एक विघ्न होतं ते कुठंतरी आता पूर्णतः दूर झालेलं आहे। उद्या दुपारपर्यंत उपमुख्यमंत्री सपत्नीक पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत आणि उद्या पहाटे कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा पार पडणार आहे। निश्चितच अभिराज, या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।